पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते, पवार साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नाही, ते आमची पार्टीची भूमिका, ती आमची सांगितली. दादा, चार दिवस राजीनामा नाट्यामुळे संपूर्ण राज्यभर त्याच्या पडसाद उमटले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्या दृष्टीने संपलेला आहे. सगळ्या महाराष्ट्रांनी बघितलेलं आहे, त्याच्यात आता काही चर्चा करण्याचं कारण नाही. पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, प्रेस कॉन्फरन्स मध्ये साहेबांनी जे सांगायचं ते सांगितलेलं आहे. काल पवार साहेब बारामतीत पण आपल्याशी बोललेले आहेत, त्याच्यामुळे जे साहेबांचं मत ते आमच्या सगळ्यांचं मत. दादा, आता नवीन उत्साह आलेला आहे पक्षामध्ये, ज्या प्रकारे शरद पवार साहेबच अध्यक्ष राहणार आहेत येणाऱ्या निवडणूक, महाविकास आघाडीची वज्रमूळ भाजपच्या विरोधात. मग ते महाविकास आघाडी पहिली पण आमची होती, कालही होती, आजही होती, त्याच्या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची कामं चांगली दिसत. आता अजून उत्साह आला, ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचा जे उत्साह दिसत आहे शरद पवार साहेब, या संदर्भामध्ये सगळ्यांनी समाधान व्यक्त केलेलं. मी स्वतः ट्विट केलेलं, मी स्वतः प्रेस नोट काढलेली. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांना सांगतो, कालही पवार साहेबांनी सांगितलं की अजून सात पत्रकारांचं मला मी कामाचा माणूस आहे. मी सकाळी तुम्ही जेव्हा सुटलेलं नसता तेव्हा मी कामाला लागलेलो असतो, तुम्हालाही माहिती असतो. त्याच्यामुळे हे तुम्ही त्याच तेच मुद्दे विचारून तुमचाही वेळ घेता आणि माझाही वेळ घेता, त्याबाबतची पूर्णपणे जे काही घडलं ते मीडियाने दाखवलं, त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मीटिंग घेतलेली तुम्ही दाखवली, नंतर आम्ही सगळेजण जाऊन पवार साहेबांना सिंधुदुर्गला भेटून साहेबांना सगळं जो काही ठराव केलेला तो दिला, त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यावर पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या, नेतेगणांच्या, बाकीच्या सहकाऱ्यांच्या शब्दाला मान दिला आणि पवार साहेबांनी स्वतःची भूमिका स्वीकारलेली होती, भूमिका त्यांनी बदलली, त्यांनी सगळ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. या सगळ्या गोष्टी झाल्या ना, पुन्हा पुन्हा तेच काय, आम्ही आमचं काम करतोय, सगळेजण आपापल्या कामामध्ये. आता हे घडलं त्या तुम्ही काही दाखवत असता, मग ते घडल्यानंतर माझी काही कामं होती ती करून मी रात्री पुण्यात आलो, तुम्ही सांगितलं दादा दिल्लीला गेलो, त्याच्यानंतर पुण्यातून मी पहाटे सकाळी लवकर उठून माझी दौंडा रमेश अप्पाथोरात, अप्पासाहेब पवार, वैशाली नांदोडे, काय त्याचं वीरधवन चंदाळे वगैरे या सगळ्यांच्या बरोबर माझ्या मीटिंग ठरलेल्या होत्या, कारण मला त्यांना वेळ देता आला नव्हता, म्हणून मी दुपारपर्यंत त्यांच्यावरून सगळ्या मीटिंग केल्या. त्यांनी मार्केट कमिटीचं सगळं सांगितलं, इतर काही दौंडचे प्रश्न होते ते मी सगळे समजून घेतले आणि त्याच्यानंतर मी कर्जतला गेलो, कर्जतची मी माझी सगळी कामं केली, त्याच्यानंतर मी रात्री बारामतीत आलो. आज सकाळी बारामतीत तुम्ही बघताय, अजूनही माझे बरेचशी कामं आहेत ती करणार. आज मुक्काम बारामती, उद्या सकाळी जाणार कोरेगावला, माझे कोरेगावला कार्यक्रम आहेत, मेळावे ते सगळे करून दुपारनं मी सातारला जाणार आहे. नाही, दुपारी सातारला एक अजून कार्यक्रम आहे हरीश पटके साहेबांचा, कुणाचा तरी आहे माझं आता लक्षात नाही. संध्याकाळी आमची रयत शिक्षण संस्थेची 9 तारखेच्या आदल्या दिवशी एक मीटिंग असते, आम्ही सगळे प्रमुख लोक साहेबांच्या बरोबर बसतो आणि चर्चा करतो वर्षभराच्या. 9 तारखेला तो कार्यक्रम होईल. त्याच्यानंतर फलटणला मी रामराजेंचा काहीतरी 75 तारीखचा कार्यक्रम घेतलेला आहे. 10 तारखेला मी उस्मानाबादला आहे, मला वाटतं लातूरला आहे, 11 मी नाशिकला आहे, 12 मी पुण्याला. ते तुम्ही प्रश्न विचारता म्हणून केले त्याच्यामध्ये ज्यांना माझी काम बघवत नाही, ज्यांना मी जे काही करतो त्याच्याबद्दल काहीतरी काहीतरी मनामध्ये असतं, जे आमचे अतिशय आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत ना, मनापासून प्रेम करणारे लोक आहेत, ते माझ्याबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार करतात. तिथं भुजबळ साहेब प्रेस कॉन्फरन्स होते होते 25 जण आम्ही त्या कमिटीमध्ये. पवार साहेबांना भेटायला गेल्यानंतर पवार साहेब आम्हाला असं म्हणले त्यांचे कलिक म्हणून प्रफुल्लभाईंनी हजर राहावा, नंतर जयंतराव प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी हजर राहावा, नंतर आमचे एक आमदार केरळचे आलेले होते त्यांनी केरळचे प्रतिनिधी म्हणून हजर राहावं, एक आमदार काहीतरी आमचे नॉर्थ आमदार नाही एक आमचे नॉर्थ मधन आलेले होते, पी सी चाको
त्यांना 400 विमान होतं त्याच्यावर ते निघून गेले म्हणून ते 1000 राहिले. असे ठराविक लोक तिथं हजर होते. सगळ्यांना प्रेस कॉन्फरन्स घेताना 4-5 खुर्च्या असतात. त्याकरता साहेब म्हणते बाकीचे तुम्ही घेऊ नका. साहेबांचा अध्यक्ष त्याच्यामुळे बाकीचं आलं नाही. मला काय करायचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री कुठे गेले त्यांच्या वॉचवर मी नाहीये. तुम्ही जसं माझ्या वॉचवर आहे तसं मी कुणाच्या वॉचवर नाही. माझं काम चाललंय. माझी पुढेही 1 मीटिंग होती. 1:15 मला आता पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. त्याच्यासाठी काम मला करू द्या. प्रकल्प आपले विद्यार्थी मणिपूरमध्ये अडकलेले आहेत त्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेता या नात्याने मी स्वतः राज्याच्या प्रमुखांना उपप्रमुखांना पत्र दिलेलं आहे की तुम्ही ताबडतोब त्या विद्यार्थी विद्यार्थिनींना कसं आणायचं. मी लेखी पत्र दिलेलं आहे. ते पत्र पण पब्लिश झालेलं आहे. आणि मी माझं काम म्हणजे मला जी काही अडचण वाटत होती ती त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वाटल्यास सेंट्रलच्या लोकांशी बोलावं किंवा मणिपूरच्या संबंधित वरिष्ठांशी बोलावं आणि सुरक्षित परिस्थिती सुरक्षित प्रमाणे त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये मी त्याच्यात ती ही पहिली जिनं ऑलिम्पिकमध्ये जेव्हा मेरी कोम तिचं पण मी काल रात्री हे बघितलं स्टेटमेंट बघितलं. ती म्हणाली की लवकरात लवकर सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जे काही आत्ता मणिपूर पेटलेलं आहे ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करावा. मला वाटतं तिथं मिलिटरी पण मोठ्या प्रमाणावर दिलेली आहे. आणि मधल्या काळामध्ये असं माझ्या कानावर आलं मला वस्तुस्थिती माहिती नाही तिस्ता क्षणी गोळ्या घाला अशाही प्रकारचे आदेश तिथं दिले गेलेले होते. जे पेटवापेटवी करतात जे कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती आता बाहेर घालवत आहेत अशा दादा संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत असं दावा नितेश राणांनी केलं. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही.